नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणचे लोक तुमचं म्हणणं जर ऐकत नसतील तर अशा लोकांना वश करण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उपाय जाणून घेणार आहोत। मित्रांनो, गरीब असहाय्य व्यक्ती किंवा एखादी मुलगी विधवा यांना जर आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी कृपया या वशीकरण तंत्राचा वापर कधीही करू नका, कारण हे तुमच्यावरच उलटं पडू शकतं। त्यामुळे जरा जपून, कारण या ज्या सिद्धी असतात याचा जर तुम्ही गैरवापर केला तर तुम्हाला कदाचित त्याचा फायदा होऊ शकतो, मात्र भविष्यात त्याचे तुम्हाला गंभीर परिणाम मोजावे लागू शकतात, भोगावे लागू शकतात। म्हणूनच चांगल्या इच्छेखातरच हे उपाय करायचे आहेत। जसं की तुमची मुलं वाईट संगतीत पडली आहेत, एखाद्याचं वाईट व्यसन लागलेलं आहे, किंवा पती किंवा पत्नी परव्यक्तीकडे आकर्षित होतोय आणि तुमचा संसार मात्र मोडकळीस आला आहे, किंवा एखाद्या मुलावर किंवा मुलीवर तुमचं अतोनात प्रेम आहे आणि ती व्यक्ती तुमचीच व्हावी अशी तुमची मनोमन इच्छा आहे, परंतु त्या व्यक्तीला तुम्हाला फसवायचं नाही, अशा वेळी तुम्ही या तंत्राचा वापर करू शकता। तुमचा बॉस तुमचं ऐकत नाही किंवा तुमचे सहकारी तुमच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागतायत, अशा व्यक्तींना वश करण्यासाठी हा उपाय आहे। हा उपाय तुम्हाला फक्त रविवारी करायचा आहे। दिवसभरात किंवा रात्रीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता। शक्यतो सूर्य मावळण्यापूर्वी हा उपाय केल्यास जास्त फायदेशीर ठरेल। यासाठी 3 वनस्पती तुम्हाला लागतील। उपाय करण्यापूर्वी हात पाय धुणं किंवा स्नान करणं मात्र गरजेचं आहे आणि स्वच्छ नवीन वस्त्र यासाठी तुम्हाला परिधान करायचं आहे। हा उपाय स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकता। आपल्या देवघरासमोर बसून आपल्या गुरूंचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि गुरु जर नसतील तर स्वामी समर्थांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे, नाहीतर ओम श्री गुरवे नमः या मंत्राची एक माळ तुम्हाला जपायची आहे। त्यानंतर प्रार्थना करायची की आम्ही अमुक 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 कारणासाठी हा उपाय करत आहोत आणि त्यात आम्हाला यश मिळू दे। त्यानंतर तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करा। जर कुलदेवता माहीत नसेल तर तुमच्या आवडत्या देवतेचं स्मरण करा आणि जर कोणीच तुम्हाला आठवत नसेल तर गणपती बाप्पा सगळ्यात बेस्ट। पहिली वनस्पती तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे रुई, म्हणजेच मंदार। शक्यतो पांढऱ्या फुलांची रुई पहा। रुईच्या झाडावरील वरची टोकाची कोवळी पानं आपल्याला घ्यायची आहेत। दुसरी वनस्पती म्हणजे धोत्रा, जे आपण शिवशंभूंना वाहतो, शिवलिंगावरती वाहतो, त्याची काही पानं तुम्हाला घ्यायची आहेत। आणि तिसरी वनस्पती म्हणजे कण्हेर। हे एक फुल झाड आहे, शक्यतो लाल कण्हेर असेल तर उत्तम आणि नसेल तर मग कुठल्याही कण्हेरीचं पान तुम्ही घेऊ शकता। या तीनही वनस्पतींची शेंड्याची कोवळी पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि खूप छोटी आणि त्यांना सावलीमध्ये सुकवायला ठेवायची आहेत। त्यानंतर ही पानं पूर्ण सुकल्यानंतर त्याची बारीक पावडर किंवा चूर्ण तुम्हाला बनवून घ्यायचं आहे आणि तीनही वनस्पतींचे किंवा पानांचं एकत्र चूर्ण तुम्हाला बनवून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही कामासाठी जाल तेव्हा त्या व्यक्तीच्या माथ्यावर हे चूर्ण तुम्हाला हळूच टाकायचं आहे त्याच्या नकळत, आणि त्यानंतर तुम्ही जे काही बोलाल ते ती व्यक्ती करेल। तुम्ही जे काही सांगाल ती व्यक्ती ऐकू लागेल आणि एकदाच तयार करून तुम्ही हे चूर्ण ठेवू शकता। हे चूर्ण तुम्हाला पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकतं, परंतु एकाच व्यक्तीसाठी बनवायचं आहे आणि हे एकदा बनवलेलं सर्वांसाठी लागू होत नाही हे लक्षात ठेवा। जेव्हा तुम्ही देवी देवतांना सांगता की आम्ही अमुक अमुक कारणासाठी करतोय तेव्हा त्या व्यक्तीचं नाव घ्यायला मात्र विसरू नका। हा उपाय एका वेळी एका व्यक्तीसाठीच लागू होतो हे लक्षात ठेवा। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर करू शकता आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहू। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।